नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं मराठी चॅनल फन फिल्मी स्टुडिओ मराठीमध्ये। आज आपण डिटेल रिव्ह्यू करणार आहोत फिल्म टेनेटबद्दल। टेनेटचे डिरेक्टर आहेत द ग्रेट लेजंड क्रिस्तोफर नोलन, आणि टेनेटमध्ये मुख्य भूमिकेत आहेत जॉन डेव्हिड वॉशिंग्टन, रॉबर्ट पॅटिन्सन, एलिझाबेथ डिबिकी, डिम्पल कपाडिया आणि केनेथ। तर पहिला आपण स्टोरी समजून घेऊ। स्टोरी खूप कॉम्प्लेक्स आहे, तरी आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करू। तर पहिला आपण काही कॉन्सेप्टबद्दल समजून घेऊ। तर टेनेटमध्ये टाइम ट्रॅव्हल दाखवण्यात आलं आहे, पण त्यासाठी दोन टाइमलाईनचं वेगळं विश्व दाखवलं नाही आहे। यात टाइम इन्व्हर्जन या कॉन्सेप्टबद्दल सांगण्यात आलं आहे, म्हणजे यात दोन विश्व आहेत, एक वर्तमान काळातील आणि दुसरं भविष्यातील। वर्तमान काळातील विश्व सरळ लिनियर पद्धतीने पुढे जात राहतं, तर भविष्यातील लोकांचं विश्व रिव्हर्समध्ये जात आहे। उदाहरणार्थ वर्तमानात आपण जगण्यासाठी ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, तर भविष्यातील लोक CO2 आत घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात। याचा अर्थ जर कोणता वर्तमानातील मनुष्य दुसऱ्या जगात गेला तर त्याला ऑक्सिजन घेऊन जायला लागेल, तसेच त्याच्यासाठी त्या जगातील सर्व घडामोडी रिव्हर्समध्ये घडत असतील। तसेच भविष्यातील वर्तमानात आलेल्या लोकांना असं वाटेल की वर्तमानातील लोक रिव्हर्समध्ये जात आहेत। यामध्ये टर्नस्टाईल या मशीनचा वापर दोन वेगळ्या विश्वात जाण्यासाठी करण्यात आला आहे। आता या मशीनची निर्मिती, त्याचा इतिहास याबद्दल काहीच दाखवलं नाही आहे, तर ही कन्सेप्ट लक्षात ठेवा। आता आपण मूळ कथेकडे वळू। या चित्रपटातील मुख्य नायक, त्याचं नाव नाही आहे, त्याला प्रोटॅगनिस्ट असं बोललेलं आहे, तो CIA अंडरग्राऊंड एजंट असतो। अशाच एका ओपेरा हाऊसच्या मिशनवर तो जातो। तिथे एक मास्क घातलेला माणूस प्रोटॅगनिस्टचे प्राण वाचवतो। त्याच्या बॅगेला एक रेड कलरची रिबीन असते। त्या ओपेरा मिशनच्या वेळी प्रोटॅगनिस्ट ऑब्झर्व करतो की एक बंदुकीची गोळी रिव्हर्स गेली। त्या मिशनवर रशियन त्याला अरेस्ट करतात, त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो सायनाईडची गोळी खातो आणि ती गोळी नकली असते। आता हे सर्व त्याची प्रामाणिकता तपासण्यासाठी केलेलं असतं। मग पुढे त्याची लॉयल्टी चेक केल्यानंतर त्याला टेनेट या गुप्त ऑर्गनायझेशन मध्ये सामील करून घेतलं जातं। आता त्याचं मिशन असतं की जगाला World War III पासून वाचवणे। पुढे लॅब मध्ये एक वैज्ञानिक त्याला रिव्हर्स बुलेट बद्दल सांगते। ती सांगते की भविष्यातील लोकांनी अशी रिव्हर्स टेक्नॉलॉजीवर नियंत्रण मिळवलं आहे। मग पुढे त्या गोळीचा तपास करता असं कळतं की मुंबई मधील एक शस्त्र साठा पुरवठा करणारी प्रिया सिंग, त्यांनी त्या गोळ्यांचा सप्लाय केलेला आहे। प्रियाच्या मागावर जाताना प्रोटॅगनिस्ट नीलला हायर करतो। तिथे पहिल्यांदा नील आणि प्रोटॅगनिस्टची भेट होते। प्रियाला भेटल्यावर प्रिया असं सांगते की तिने त्या गोळ्या रशियन माफिया अँड्रे सेटरला दिलेल्या असतात, पण सेटरला गोळ्या देण्या अगोदर त्या गोळ्या नॉर्मल होत्या, सेटरने त्यावर काही प्रक्रिया करून त्या रिव्हर्स बनवल्या असतील। आता प्रोटॅगनिस्ट आणि नील सेटरला भेटण्याचा प्लान बनवतात। त्या अगोदर ते सेटरची पत्नी कॅटची मदत घेण्याचं ठरवतात। कॅट बोलते की सेटरने तिच्यावर पूर्ण कंट्रोल केला आहे आणि तो तिला घटस्फोट सुद्धा देत नाही आहे। त्याच्यामध्ये तो तिला तेव्हा सोडेल जेव्हा कॅट तिच्या बाळाला, म्हणजे मॅक्सला, विसरेल। कॅट आणि सेटरमधलं अजून एक गुपित म्हणजे कॅटने सेटरला एक खोटी पेंटिंग विकलेली असते, त्यामुळे जोपर्यंत ती पेंटिंग सेटरजवळ आहे तोपर्यंत ती काहीच करू शकत नाही। प्रोटॅगनिस्ट कॅटला ती पेंटिंग सेटरकडून चोरण्याचं वचन देतो। ती पेंटिंग चोरण्याच्या मिशनमध्ये प्रोटॅगनिस्ट आणि नीलवर दोन लोक रिव्हर्सरित्या हल्ला करतात। दोघांनी मास्क घातलेला असतो, त्यामुळे ते कोण आहेत याबद्दल समजत नाही। पुढे सेटर प्रोटॅगनिस्टला धमकी देतो की कॅटच्या मागावर राहू नकोस, नाहीतर मी तुला मारून टाकेल। मग प्रोटॅगनिस्ट सेटरला एक ऑफर देतो की तो त्याला प्लुटोनियम चोरी करण्यात मदत करेल आणि त्या बदल्यात त्याने कॅटला आजाद करायचं। पुढे प्रोटॅगनिस्ट आणि नील कार चेस सिक्वेन्स मध्ये प्लुटोनियम चोरतात, पण ते एक वेगळंच ऑब्जेक्ट असतं। पुढे सेटर आणि त्याची लोक टेम्पोरियल पिन्सर या मोमेंट मधून ते ऑब्जेक्ट प्रोटॅगनिस्ट कडून हिसकावून घेतात। पुढे कॅट असं सांगते की सेटर असे 9 वेगवेगळे ऑब्जेक्ट शोधत आहे आणि ते कंबाईन करून एक अल्गोरिदम बनेल ज्यातून तो पूर्ण पृथ्वीचा विनाश करेल। त्यासाठी भविष्यातील लोक सेटरची मदत करत आहेत, कारण वर्तमानात पृथ्वीचा नाश झाला तर भविष्यात जी ग्लोबल वॉर्मिंग, भविष्यातील बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, ती निर्माणच होणार नाही। मग पुढे सेटर रिव्हर्स बुलेटच्या मार्फत कॅटवर गोळी चालवतो। आता कॅटला वाचवण्यासाठी तिला रिव्हर्ट करणं जरुरीचं असतं, म्हणून प्रोटॅगनिस्ट आणि नील कॅटला त्या जागीच घेऊन जातात जिथे त्यांनी पेंटिंग चोरलेली असते। तिथे त्यांना असं समजते की जेव्हा पेंटिंग चोरायला प्रोटॅगनिस्ट आणि नील आलेले तेव्हा त्यांच्यावर दोन अज्ञात लोकांनी हल्ला केलेला आणि ती हल्ला केलेली दोन लोक एकच होती आणि ती व्यक्ती होती भविष्यातील प्रोटॅगनिस्ट। तिथून रिव्हर्ट केल्यानंतर कॅटचे प्राण वाचतात। पुढे त्यांना हे समजतं की सेटरकडे ते 9 ऑब्जेक्ट जमलेले आहेत, त्याने ते त्याच्या होमटाऊन Stark 20 या जागेत जमिनीखाली ठेवले आहेत। तेव्हा कॅट हे सांगते की कदाचित सेटर जगाचा नाश करण्यासाठी तो व्हिएतनाम हॉलिडेचा दिवस निवडेल, कारण त्या दिवशी सेटर शेवटचा आनंदी होता। तिथे तो स्वतः पण मरेल आणि अल्गोरिदम ऍक्टिवेट करून जगाचा नाश सुद्धा करेल। तो स्वतः मरेल कारण त्याला कॅन्सर असतो। मग आता शेवटचं मिशन म्हणून टर्नस्टाईल मार्फत प्रोटॅगनिस्ट आणि नील Stark 20 या जागेवर जातात आणि कॅट त्या दिवशी जाते
जेव्हा ती व्हिएतनामच्या हॉलिडेवर सेटर बरोबर असते. कॅटचं काम असतं की सेटरचा मृत्यू थांबवणे, आणि त्याचवेळी प्रोटॅगनिस्ट आणि नीलचं काम असतं ते अल्गोरिदम ॲक्टिवेट होण्यापासून वाचवणे. आता मेन क्लायमॅक्स असा आहे की जेव्हा प्रोटॅगनिस्ट अल्गोरिदम ॲक्टिवेट न व्हावं यासाठी प्रयत्न करत असतो तेव्हा तिथे जेलमध्ये एक माणूस मेलेला पडलेला असतो आणि त्याच्या बॅगेला सुद्धा रेड रिबीन असते. आणि जेव्हा सेटरचा माणूस प्रोटॅगनिस्टवर गोळी चालवतो तेव्हा तो मेलेला माणूस जिवंत होऊन त्या गोळीपासून प्रोटॅगनिस्टला वाचवतो. जेव्हा पूर्ण जगाला वाचवल्यानंतर नील आणि प्रोटॅगनिस्ट बाहेर येतात तेव्हा प्रोटॅगनिस्टला नीलच्या बॅगवरती रेड रिबीन दिसते. याचा अर्थ ओपेरा असू दे किंवा क्लायमॅक्स असू दे, नील हाच प्रोटॅगनिस्टला सतत वाचवत असतो आणि त्याच कामासाठी प्रोटॅगनिस्टने त्याला हायर केलेलं असतं. एकंदरीत पूर्ण लूप आपल्याला इथे लक्षात येतं. जसे की सुरुवातीला कॅट व्हिएतनामच्या बोटीवर बघते की एक मुलगी सेटरच्या बोटीमधून उडी मारून पळून गेलेली आहे, याचा अर्थ तीच कॅट भविष्यातून जगाला वाचवण्यासाठी वर्तमानात आलेली असते. इथे तुम्हाला एकंदरीत असं कळेल की टेनेंट मध्ये ना स्टार्टिंग पॉइंट आहे ना एंड पॉइंट आहे, तो लूप एकंदरीत चालूच राहतो. मग पुढे मिशन कम्प्लीट झाल्यावर प्रिया जी कॅटला मारायला आलेली असते तिच्यापासून प्रोटॅगनिस्ट कॅटला वाचवतो आणि आपल्याला समजतं की प्रोटॅगनिस्टच टेनेंटचा मुख्य सूत्रधार असतो. एक अशी पण थिअरी आहे की मॅक्स जो कॅटचा मुलगा आहे तोच मोठेपणीचा नील असतो, त्याला सर्व माहीत असतं, फक्त जीवनाचं लूप व्यवस्थित राहावं म्हणून तो सर्व माहीत असून प्रोटॅगनिस्टची मदत करत असतो. तर एकंदरीत टेनेटची स्टोरी अशी आहे. जास्त विचार करू नका, लॉजिक शोधू नका, कारण चित्रपटात सांगितलेलं आहे की सोचो मत महसूस करो. तर हा होता रिव्ह्यू टेनेटचा. एकंदरीत हा चित्रपट एक मास्टरपीस आहे, टेक्निकली सुपीरियर आहे, एक मस्ट वॉच आहे आणि थिएटर एक्सपिरियन्स घेण्यासारखाच आहे. फक्त यात कॅरेक्टर डेव्हलपमेंट करण्यात आलं नाही आहे, जम्स कट खूप आहेत, काही गोष्टी एक्सप्लेन करण्यात नाही आल्या आहेत, पण चित्रपट संपेपर्यंत टेनेट आपल्याला कन्फ्यूज मात्र करतो. तर आम्ही टेनेट या चित्रपटाला देत आहोत 4.5 स्टार. तुम्हाला टेनेट कसा वाटला हे तुमचा रिव्ह्यू कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच फिल्मी गोष्टी, मूवीज रिव्ह्यूज, सिरीज रिव्ह्यूज यांची माहिती मराठीमध्ये पाहिजे असेल तर आमचा चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फन फिल्मी स्टुडिओ मराठीला थँक्यू.